सुगराण करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण भेटणार आहोत शेफ तुषार यांना। शेफ तुषार, सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत। धन्यवाद। सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा खूप खूप नमस्कार। मग शेफ तुषार, रोजच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज बरोबर आज आम्हाला कोणती इनोव्हेटिव्ह रेसिपी पाहायला मिळणार आहे? झटपट होणारा काबुली तडका ही रेसिपी मी आज दाखवणार आहे। ओके, काबुली तडका। हो, ग्रेट। काबुली तडका ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत। आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। काबुली तडका साहित्य: मोड आलेले उकळून घेतलेले काबुली चणे आवश्यकतेनुसार, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेले टोमॅटो 2, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1, चिरलेले आल्याचे तुकडे 1 चमचा, चिरलेले लसणाचे तुकडे 2 चमचे, काळी मिरी भरड 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 1/2 चमचा, मिरची कोथिंबीर पेस्ट 4 चमचे, हिंग 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेडगी मिरची, बटर आणि मीठ। काबुली तडकाचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता कृतीला सुरुवात करूया। शेफ, काय करायचं? काबुली चणे घेतलेत, त्याला मोड येऊन दिलेत थोडेसे आणि ते आपण शिजवून घेतलेले आहेत। ओके, मी 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत, म्हणजे ते छान शिजतात आणि रेसिपी झटकन होते। ओके, मला एक पॅन दे। महाराष्ट्रीयन काबुली तडका असं पण आपण म्हणू शकतो, कारण आपण इन्ग्रेडियंट जे वापरतो आहे ते सगळे आपले मराठमोळी आहेत आणि आपल्या घरी इझिली अवेलेबल होतात असे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत। ही फक्त हिरवी चटणी आहे, कोथिंबीर भरपूर आणि थोडीशी म्हणजे अगदी 2 ते 3 मिरच्या। ओके, सो ही ग्रीन चटणी मी करून घेतलेली आहे। ठीक आहे। बटर, मस्तपैकी बटरचा वापर करायचा आहे याच्यामध्ये, फर्स्ट क्लास। अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे, जास्त बटर नको वगैरे असं अजिबात नाही आहे, थोडंसं बटर चालतं जास्त एखाद्या रेसिपीला। इशारा लक्षात आलेला आहे माझ्या। थोडा गॅस बारीक करून त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाचे तुकडे आपण फाईनली चॉप्ड करून घेतलेत। सो आल्याचे तुकडे 1 चमचा, लसणाचे बारीक फाईनली चॉप केलेले तुकडे आहेत ते 2 चमचे, मस्त फ्लेवर येतो त्याला, एकदम छान वाटतं ते। आणि फाईनली चॉप्ड हिरव्या मिरच्या आहेत, ह्या 4 ते 5 आहेत, पण आपल्या आवडीनुसार आपण घेणार आहे, कारण आपल्या ग्रीन चटणीमध्ये देखील मिरची आहे, त्या अंदाजाने आपण घ्यायच्या आहेत। आणि मस्त असं स्पायसीच ही रेसिपी छान लागते खरं तर। तर थोडंसं बटरवरती टॉस करायचं आहे आपल्याला, आपण थोडासा गॅस मोठा करूया। हिंग, आपण मुद्दामून इमिजिएट फोडणीला हिंग नाही घातलं, कारण ते पटकन जळण्याची शक्यता आहे, सो आपण थोडंसं टॉस केल्यानंतर त्याच्यात हिंग घालायचं। ओके, साधारण 1/2 चमचा हिंग, हळद अगदी 1/2 चमचा, आणि पुन्हा टॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक फाईन चॉप्ड कांदा आहे तो ह्याच्यात मिक्स कर। बस, हे 2 मोठे कांदे होते, मी फाईनली चॉप्ड करून घेतले होते। सो आपण 1/2 बाउल म्हणजे 1 कांदा आपल्याला पुरे होतो। आणि थोडासा टॉस झाला, आपल्याला खूप असा ब्राउनिश करून घ्यायचा नाही आहे, फक्त थोडासा ते एक इन्ग्रेडियंट त्याच्यात मिक्स झाले की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। बर, सो टोमॅटो दे सगळे, हो सगळं, 2 टोमॅटो आहेत हे, ज्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहे। ओके, कारण टोमॅटोला आणि कांद्याला थोडंसं पाणी सुटतंच। हो, आता आपण थोडंसं पुन्हा गॅस मोठा करूया। आणि काय होतं, गॅस बारीक करूनच हे सगळं छोट्या फ्लेमवरतीच आपल्याला हे टॉस करायचं आहे, नाही तर पटकन जळण्याची शक्यता जास्त असते। परफेक्ट। आणि आता काळी मिरी पावडर, काळी मिरी भरड आहे खरं तर,
एक अर्धा चमचा, लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी त्याच्यामुळे हाफ टीस्पून अगदी अर्धा चमचा, आणि मी मगाशी म्हटलं तसं की आपण ग्रीन चटणी जी करून घेतली आहे ज्याच्यामध्ये फक्त मिरची म्हणजे 2 ते 3च मिरच्या पण कोथिंबीर भरपूर आपल्या आवडीनुसार 4 चमचे ग्रीन चटणी घेतली आहे. नाही तर हाय फ्लेमवरती फक्त छान असं मिक्स करूया आपण. आणि आता काबुली चणे सगळे घालू. हो, आणि आता फायनली जेव्हा मस्तपैकी सगळे मिक्स होतील त्याला छान मिक्स होऊन द्यायचं सगळ्या काबुली चण्यांना व्यवस्थित, तो मसाला व्यवस्थित त्याला लागला पाहिजे खरं तर. राईट. मीठ चवीनुसार, येस, बारीक चिरलेली कोथिंबीर, पण आपण थोडस स्लो फ्लेम वरती हे एका बाजूला ठेवून देऊ आणि मिक्सिंग बाउल मध्ये काढायच्या आधीच आपल्याला कढीलं लागणार आहे. मस्त छान वाटतो आणि भरपूर बटर, म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं योगिनी की या रेसिपीला आपल्याला भरपूर बटर लागणार आहे. आणि लाल मिरच्या, लाल बेडगी मिरची जी आहे त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे. बटरमध्ये थोडीशी ती मिरची स्लाइटली फ्राय झाली पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो खरं तर. तोपर्यंत आपण फक्त एकदा हे एकचीव करून घेऊ आणि ह्याला तडका देऊ. तो थोडासा स्मेल म्हणजे तो वास कळतो आपल्याला लगेच. छान मिरची झाली आहे फ्राय, याला आपण तडका द्यायचा आहे. आहा, मस्त तडका मारलेला आहे. मस्त काबुली तडका तयार झालेला आहे. आम्ही हा सर्व करून घेतो. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. काबुली तडका साहित्य, मोड आलेले उकडून घेतलेले काबुली चणे आवश्यकतेनुसार, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेले टोमॅटो 2, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1, चिरलेले आल्याचे तुकडे 1 चमचा, चिरलेले लसणाचे तुकडे 2 चमचे, काळी मिरी भरड 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 1/2 चमचा, मिरची कोथिंबीर पेस्ट 4 चमचे, हिंग 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेडगी मिरची, बटर आणि मीठ. कृती, प्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात चिरलेले आल्याचे तुकडे, चिरलेले लसणाचे तुकडे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्या. नंतर काळी मिरीची भरड, लाल मिरची पावडर आणि मिरची कोथिंबीर पेस्ट घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता त्यात मोड आलेले उकडून घेतलेले काबुली चणे, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या. नंतर एका कढल्यामध्ये बटर गरम करून त्यात बेडगी मिरची घालून तयार तडका पॅनमधील मिश्रणाला द्या. अशा प्रकारे काबुली तडका तयार. गरमागरम काबुली तडका तयार आहे आणि प्रथेप्रमाणे मी आता तो टेस्ट करून बघणार आहे. खूप छान, खूप चटपटीत झालाय, यम्मी झालाय, टेस्टी झालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे स्टार्टर आहे
ते मी आता जेवणाच्या आधी नक्की करून बघणार. संध्याकाळी जेव्हा 6-7 वाजता थोडीशी भूक लागते ना, छोटीशी भूक, त्यावेळेस हे खूप उत्तम आहे असं मला वाटतं. परफेक्टली काबुली चणा आपल्याला खूप खरं तर पौष्टिक आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की काबुली चणा म्हटलं की फक्त छोले भटुरे, पण त्याच्यात व्हेरिएशन्स काय देता येतील, तर भाजी आपल्याला नाही आवडत पण मग हा तडका. सो डेफिनेटली मला असं वाटतं की स्टार्टर म्हणून तर उत्तम आहेच. आणि रेग्युलर तुम्ही पोळी भाजी आणि किंवा राईस नुसता मिक्स केला तरी चालू शकतो. राईट राईट. थँक्यू सो मच शेफ, इतकी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान रेसिपी दाखवली त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. सो फ्रेंड्स, कशी वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज? तुम्हाला नक्की आवडल्या असतील. आवडल्या ना तर आम्हाला पत्राने लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन CBD बेलापूर नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह. तोपर्यंत पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.